साडेसहा लाखांचे कृषी साहित्य चोरणाऱ्यांना मुद्देमालासह अटक. परतवाडा पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी, 24 तासाच्या आत आरोपींच्या मुसक्या आवळल्या. 23 नोव्हेंबर मंगळवार रोजी परतवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत कृषी साहित्य चोरीच्या प्रकरणात परतवाडा पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करत 5.5 लाख रुपयांचा मुद्देमालासह सर्व आरोपींना जेरबंद केले आहे. अधीक्षक अमरावती ग्रामीण यांनी चोरीच्या घटनांना आळा बसावाकरिता अमरावती ग्रामीण तसेच पोलीस स्टेशन परतवाडा येथील अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन करून सूचना निर्गमित केल्या होत्या. गुजरी बाजार येथे असलेल्या विशाल मनोहर अग्रवाल राहणार श्याम टॉकीजवळ परतवाडा यांनी पोलीस स्टेशन परतवाडा येथे रिपोर्ट दिला. 11/2021 ते 17/11/2021 रात्रीच्या दरम्यान त्यांचे कृषी साहित्य दुकान फोडून कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानातून 95 पेट्या कृषी फवारणी किमती 6,27,380 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. परतवाडा पोलीस स्टेशन येथील टीमने त्याच दिवशी आरोपी नामे शाकिब राजा उर्फ अहमद अब्दुल रफिक वय 23 वर्ष, मोहम्मद मुस्तगीन उर्फ गोलू मोहम्मद मुस्ताक वय 23 वर्ष, योगेश उर्फ यश कैलाश इंगोले वय 19 वर्ष, मोहम्मद मुस्ताक शेख हैदर वय 52 वर्ष, विशाल विनोद पवार वय 19 वर्ष, सर्व राहणार गुलाबबाबा मंदिर जवळ परतवाडा यांना ताब्यात घेऊन सदर गुन्ह्यात अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरी गेलेल्या 95 पेट्या कृषी साहित्य किमती 6,40,400 रुपयांचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपीकडून जप्त केलेले 6.5 लाखांचा मुद्देमाल सदरची कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक अविनाश बारगड, अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार संतोष ताले, मंगेश फुकट, नाजीम शेख आणि DB स्कॉटने कारवाई केली.